नमस्कार, मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. गेल्या 15 दिवसापासून आपण सोशल मीडिया आणि इतर सर्वच मीडियाच्या माध्यमातनं पुराची स्थिती जी आहे त्याचा एक आढावा घेत होतो. अनेक ठिकाणी जवळजवळ पावसाची आणि पुराची स्थिती जी आहे ती निर्माण झालेली होती. मुंबई, पुणे याबरोबरच धुळे भागातही पूर आलेला आहे. त्याबरोबरीनंच आपण बघतोय की कोकणातही खूप मोठ्या प्रमाणावर पूर आलेला आहे. आणि सगळ्या महाराष्ट्राचं जे लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे सांगली आणि कोल्हापूर या भागामध्ये आलेल्या पूरस्थितीमुळे इथे झालेलं नुकसान जे आहे ते खरंच खूप अतोनात आणि खूप मोठं नुकसान आहे. गेली 6 ते 7 दिवस जवळजवळ हे पुराचं थैमान जे आहे ते आपण बघतोय की कुठे ना कुठे चालू आहे, सुरू आहे. आणि यामुळे जे काही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे त्यामध्ये मुलांचं शालेय जीवन हाही एक खूप मोठा भाग आहे. आणि अनेकांचे आयुष्य जणू काही उद्ध्वस्त झालेले आहे. आज मृतांचा आकडा जो आहे तो 186 असं सांगितलं गेलेलं आहे. पण अर्थात जोपर्यंत हा सगळा पूर जो आहे तो पूर्ण ओसरत नाही तोपर्यंत या सगळ्याचा म्हणजे की नक्की किती नुकसान झालेलं आहे, मृतांचा आकडा नक्की किती आहे, जनावरे किती गेलेली आहेत, या सगळ्याचा आकडा जो आहे तो आपल्याला आत्तापर्यंत लागणार नाही किंवा समजणार नाही. हळूहळू पूर ओसरतोय. काही भागातलं पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे आणि काही भागांमध्ये अजूनही संपर्क होऊ शकलेला नाही आहे. हरिपूर जे आहे सांगलीतलं तर त्याचा संपर्क अजूनही झालेला नाही आहे. आणि ज्या ठिकाणी बोट बुडालेली होती ब्रह्माड, तो जो भाग आहे तो तिथलं पाणी पूर्णपणे ओसरायला अजूनही जवळजवळ 5 ते 6 दिवस कदाचित लागू शकतील असा अंदाज, प्राथमिक अंदाज जो आहे तो वर्तवला गेलेला आहे. हे सगळं नुकसान आणि पूरस्थिती आपण बघत असताना आपल्याला खरं तर केवळ त्या स्थितीबद्दल माहिती होतं किंवा त्या स्थितीबद्दल आपण सांगू शकतो, बोलू शकतो. मात्र जसजसा पूर ओसरत जातो तसतसं आपण बघतोय की त्या पुराची परिस्थिती जी होती, त्याची पातळी जी होती, त्याच्यावरून जे काही चित्र पूर ओसरताना आपल्या सगळ्यांच्या समोर येणार होतं त्याचा एक प्राथमिक अंदाज सगळ्यांनाच होता. अनेक घरं जी आहेत ती पडलेली आहेत. घरांचा बऱ्याच घरांमध्ये ओलावा देखील आहे. म्हणजे कदाचित ती वर्ण घरं जी आहेत ती खूप चांगली वाटतात पण आतून मात्र ती कमकुवत झालेली असू शकतील. त्यामुळे जिथे घरांचीच अशी स्थिती आहे तिथे घरात जमा केलेल्या सामानाबद्दल काय बोललं जाणार आहे. तिथे अनेक वस्तू ज्या आहेत त्या कदाचित वाहून गेलेल्या असतील. बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या वापरात येतीलच असंही नाही आहे. पाटील आपल्याला म्हणतात की ज्याचं जळतं त्यालाच कळतं. अगदी बरोबर आहे, तसंही आहे. मात्र हा पूर जो आहे तो पूर्णपणे ओसरलेला नाही आहे. हळूहळू तो ओसरायला सुरुवात झालेली आहे. काही भागातला पूर ओसरलेला आहे आणि त्यामुळे याचं जे भयंकर चित्र जे आहे ते आता आपल्याला हळूहळू आपल्या सगळ्यांच्या समोर येताना दिसतंय. काडी काडी जमून जो संसार उभा केलेला आहे त्या संसारातनं त्या संसाराचं पुन्हा शून्यात रूपांतर झालेलं या सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर बघावं लागतंय. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या अनेक भागातून आपले बांधव जे आहेत ते पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी तयार झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. आपण बघतोय की महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून कोल्हापूरकरांना, सांगलीकरांना जे जे काही शक्य होईल त्या त्या पद्धतीची मदत करण्याची ओढ जणू काही लागलेली आहे. पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, मराठवाड्यातनंही सांगलीला मदत आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही सगळी मदत जी आहे ती जाती आहे. मात्र हे नुकसान जे आहे जे आपण मोजतो आहोत तर हे नुकसान आपल्याला आर्थिकरित्या आपण आत्ता सध्या मोजतो आहोत. मात्र असं जरी असलं तरी केवळ आर्थिक नुकसानच झालेलं आहे असं नाही आहे. कारण ह्या पुराच्या दरम्यान जो काही एक शॉक बसतो आणि त्याही पेक्षा आपल्याला आपले आप्तजन असतील यांना गमावण्याचं दुःख जे आहे हे खूप मोठं असतं. आणि या अशा स्थितीमध्ये अनेक मुलांना असतील किंवा मोठ्यांनाही, वयस्कर लोकांनाही शॉक लागण्याचे फार मोठे चान्सेस असतात.
आणि ही परिस्थिती जी आहे ती मुळात मानसिकरित्या कशी हाताळावी याचं उत्तर जे आहे ते अजूनही आपल्याला सापडलेलं नाहीये, किंवा अजूनही आपल्याला ते सापडेल अशा स्थितीत आपण नाही आहोत. कारण अनेकदा आपण आर्थिक गोष्टींचा विचार करतो मात्र मानसिक गोष्टींचा आपण विचार करत नाही. असं जर असेल तर मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्याचा विचार करायला हवा. कारण हा जो काही पूर आहे ह्या पुराचे पडसाद जे आहेत ते काही आठवडे राहणार नाहीयेत तर ते वर्षानुवर्ष राहणार आहेत. आपण माध्यमांमध्येही बघितलं असेल की लहान मुलं कशा पद्धतीनं रडत आहेत, बोटीतून घेऊन जात असताना अनेकदा माझे वडील राहिलेत, किंवा माझं बकरीचं पिल्लू राहिलेलं आहे, माझी म्हशी राहिलेली आहे, हे त्यांनी बघितलंय आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आक्रोश करायला सुरुवात केली आहे. अनेक लोकांनाही आपली जनावरे मोकळी करून सोडून देतानाही त्यांना खूप त्रास होत होता. आपला जीव वाचतोय पण यांचा जीव वाचवणं आता आपल्याला शक्य होत नाहीये. या सगळ्याचं चित्र जे आहे ते अनेक वर्ष हे मनामध्ये राहणार आहे, त्यांच्या मेंदूमध्ये कोरलं जाणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्यावरही आपण आत्तापासूनच विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक जे आहेत ते मदत करायला जात आहेत, मात्र ही मदत जी आहे ती आर्थिक मदत मोजतीये, अशा पद्धतीनं मानसिक मदतही आपल्याला करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्यापैकी काही स्वयंसेवी कदाचित याच्यासाठी ट्रेन असू शकतील, मात्र अनेकांनाही या पद्धतीचं ट्रेनिंग नसतं आणि त्यामुळे आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, जेणेकरून आपण मदत करण्यासाठी निश्चित गेलेलो असतो, मात्र ही मदत जी आहे ती खरंच त्यांना मदत होणार आहे का हेही आपल्याला समजलं पाहिजे. नामदेव आपल्याला म्हणतात की ताई खूप वाईट परिस्थिती आहे त्या लोकांची, आम्ही मदत घेऊन गेलो होतो पैठणवरून, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदत गेलेली आहे. नामदेव तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे की खरंच खूप वाईट परिस्थिती आलेली आहे त्यांच्यावर. कारण आपल्या मॅक्स महाराष्ट्रावर ज्या पद्धतीचं इंटरॅक्शन झालं होतं त्याच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं गेलेलं होतं की जवळजवळ 10 ते 12 वर्ष ही पूर्ण जवळजवळ लोक जे आहेत ते मागं ओढले गेलेले आहेत, आर्थिकरित्या असतील आणि मानसिकरित्याही असतील. कारण पुन्हा शून्यातून सुरुवात करणं, पुन्हा त्या गोष्टी जमा करणं आणि पुन्हा ती संपन्नता तयार करणं हे अशक्य नाही आहे, नक्कीच नाही आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेलं धैर्य, त्यासाठी आवश्यक असलेला संयम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आवश्यक असलेला आधार देण्याची मला असं वाटतं महाराष्ट्रीयन आपण असल्यामुळे आपल्या ह्या पूर्ण महाराष्ट्रावर या सगळ्याची जबाबदारी आहे असंही मला असं वाटतं. कारण अनेकदा आपल्या लक्षात येतं की आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू शकते, ती तुम्ही उभी करू शकता, मात्र त्यासाठी आवश्यक असलेलं पाठबळ जे आहे ते पाठबळ देण्याची आवश्यकता जी आहे ती त्यांना सगळ्यांना आहे. डॉक्टर आदिती ज्या आहेत त्या आपल्या या चर्चेमध्ये कदाचित सहभागी होतील, त्यांनी रिक्वेस्ट पाठवलेली आहे आणि आपण त्यांना ऍड करण्याचा प्रयत्न करतो आहोत. नमस्कार आदिती. नमस्कार. आम्ही चर्चा करत होतो कोल्हापूरच्या या सगळ्या पूर परिस्थितीबद्दल. इथे अनेक जण सांगतात की तिथली परिस्थिती खरोखरच खूप वाईट आहे, मात्र अनेकदा आपण बघतो की ही सगळी परिस्थिती बघताना आर्थिक गणितं मांडली जातात या सगळ्या बरोबर. मला असं वाटतं डॉक्टर आरती आपल्याला व्यवस्थित सांगू शकतील की मुळात मानसिक परिस्थिती तिथे कशी असू शकते किंवा काय काय त्याचे मानसिकरित्या दुष्परिणाम होऊ शकतात या पुराचे. अगदी खरं आहे. कसं आहे की जेव्हा अशी असे भयानक प्रसंग उद्भवतात म्हणजे युद्ध असू दे किंवा असे पूर दुष्काळ अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते तेव्हा ह्याचे मानसिक आरोग्यावर नक्कीच खूप लॉंग टर्म इफेक्ट्स होत असतात. खूप आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की यावेळी लोक खूप भयंकर परिस्थितीतनं जात असतात, त्याच्यामुळे जे काही त्यांचे त्या गोष्टीचे इफेक्ट्स होतात, परिणाम होतात, ते खूप लॉंग टर्म असतात. तर आपण बऱ्याचदा बघतो की लोक नैराश्यात जातात, डिप्रेशन आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, त्यांचं कशात लक्ष लागत नाही, कशात मन एकाग्र होत नाही, ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्याचबरोबर पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणून एक सिंड्रोम आहे, तर ह्याच्यात
जेव्हा अशा प्रचंड स्ट्रेसमधनं मानसिक ताणातनं लोक जातात की त्यांचे धंदे बुडालेले आहेत, त्यांची घरं होतीची नव्हती झालेली आहेत, कोणाचं काय आप्तजन आहेत, कोणी पूर परिस्थितीमुळे हिरावून घेतलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या मनावर इतका खोलवर परिणाम होतो की ते रात्री झोपू शकत नाहीत. रात्री झोपले तरी अचानक दचकून उठतात, किंवा जिथे ही घटना घडून गेली आहे त्या ठिकाणी जाणं बऱ्याचदा टाळतात, ते जाऊ शकत नाहीत. ते त्याचबरोबर त्यांना त्याच घटना परत 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 डोळ्यासमोर फ्लॅशबॅक सारख्या दिसत राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात, पण दुर्दैवाने काय होतं की आपण नेहमी जेव्हा पूरग्रस्त किंवा कुठल्याही प्रकारच्या जेव्हा अशा नैसर्गिक आपत्ती येतात, त्यांचं पुनर्वसन करायचं जेव्हा म्हणतो, तेव्हा मानसिक रित्या पण त्यांना तितकं सक्षम बनवायला पाहिजे हे आपण सोयीस्कररित्या विसरून जातो. त्यांचं आर्थिक पुनर्वसन असेल, त्यांचं ऑक्युपेशनल पुनर्वसन असेल, ह्याकडे आपण भर देतो, पण ही गोष्ट मात्र राहून जाते आणि ह्या गोष्टींचे खूप दूरगामी परिणाम होतात हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर सुरुवातीच्याच काळात, म्हणजे आता जर आता पूर जसा ओसरत चाललाय, तसं सुरुवातीच्याच काळात जर त्यांना चांगल्या प्रकारे काउन्सिलर्स मिळाले, सायकॅट्रिस्ट मिळाले, नुसतं काउन्सिलर्स पण नाही, खरं तर त्यांना सायकॅट्रिस्ट ची पण गरज आहे, कारण बऱ्याचदा फक्त बोलून आणि समजावून गोष्टी सुटत नसतात, त्यातनं मार्ग निघत नसतो, त्यांना बऱ्याचदा औषधोपचार करायला लागतो. तर हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे, नुसतं अरे सगळं ठीक होईल छान होईल किंवा नुसतं काउन्सिलिंग करून बऱ्याचदा भागत नाही, तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. आणि राज्य सरकारने, माझं म्हणणं असं आहे की ठिकठिकाणी काउन्सिलिंग सेंटर्स जिकडे सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आणि सोशल वर्कर यांची टीम आहे, अशी टीम उभी करून या लोकांना त्याच्यातून बाहेर काढायला पाहिजे. आत्ता आपण बघतोय की खूप सामाजिक संस्था किंवा स्वयंसेवक तिथे जाऊन लोकांशी बोलतायत, मदत देत आहेत, मात्र अशा वेळेला त्यांची स्थिती जी आहे, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तसं, खरं तर कुठल्याही आपत्तीमध्ये मानसिकरित्या ती कशी हाताळावी याचं कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग आपल्याकडे नाहीये, ते स्वयंसेवकांनाही अर्थात नसतं. तर मुळात अशा वेळेला या लोकांशी संवाद साधताना आपण काय काय काळजी घेणं आवश्यक असतं किंवा काय काय काळजी घेतली गेली पाहिजे? बऱ्याचदा असं असतं की त्यांचं दुःख इतकं मोठं असतं, ते ऐकून घ्यायलाही कोणी नसतं आजूबाजूला, कारण सगळेच दुःखात असतात शेवटी. तर काउन्सिलर म्हणून जेव्हा आपण जातो किंवा कोणी एक ले पर्सन जेव्हा त्यांच्याशी बोलायला जातो, तेव्हा किमान त्यांच्या काय काय व्यथा आहेत, त्यांची काय दुःख आहेत हे ऐकून घेतलं तरी अर्ध ओझं हलकं होतं. तर ते ऐकून घेणं आणि थोडासा त्यांना धीर देणं की या गोष्टीतनं आपण बाहेर पडू शकतो, आपण मार्ग शोधू शकतो आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत, हा दिलासा देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जे काउन्सिलर्स आणि सायकॅट्रिस्टचं काम आहे ते करतीलच, पण आपण सामान्य माणूस म्हणून नक्कीच अशा प्रकारे त्यांना मदत करू शकतो. त्याचबरोबर बाकीची जी मदत आहे ती लोकं करतातच आहेत, म्हणजे अन्नधान्य पुरवणे किंवा कपडे वगैरे या गोष्टी आहेत, ह्या होतच असतात. त्याचबरोबर आपण मानसिकरित्या त्यांच्याबरोबर उभे आहोत, त्यांना सपोर्ट करायला आपण आहोत हे त्यांना जाणवलं तरी पण अर्ध ओझं ऐकू होतं. आपण बघतो की लहान मुलंही खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. माध्यमातून समोर येताना अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या केस स्टडीज समोर आलेल्या आहेत, म्हणजे काही लहान मुलं आपले पाळीव प्राणी जे आहेत त्यांना सोडायला तयार नव्हते. अनेकदा बचाव कार्य करताना आधी महिलांना आणि मुलांना प्राधान्य दिलं जातं, मग वडिलांना ते सोडत नव्हते. आणि आपण जे विदारक चित्र जे पाहिलेलं आहे आजी आणि मुलीचं, बोट बुडाल्या नंतरचं जे तो पिक्चर होता तो, ते खूप भयानक होतं. अशा वेळेला या सगळ्यातनं मुलं जातात, तर त्यांना कसं सांभाळलं पाहिजे किंवा त्यांना कसं हाताळलं पाहिजे? मुलांच्या बाबतीत असं होतं बऱ्याचदा की ते मोठ्या माणसांसारख्या सगळ्या त्यांच्या व्यथा बोलून दाखवत नाही. मला दुःख होतंय, मला आठवण येते असं ते बोलून दाखवणार नाही कदाचित, पण त्यांचे कधी कधी नुसतं भेदरलेले असतात, ते मनातनं खूप घाबरलेले असतात, तर त्याच्यामुळे त्यांच्या वागण्यात एक प्रकारचं आपल्याला वेगळे पण जाणवतं की अचानक जो मुलगा एकदम शांत होता, सगळं ऐकत होता, तो अचानक एकदम व्हायलेंट व्हायला लागलाय, किंवा सारखा एखादा मुलगा सारखा रडतोच आहे,
असे सिम्पटम्स, अशी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात. ऐकू येते ना? हाँ, येते मला ऐकू येते. तर अशी लक्षणं मुलांमध्ये बघायला मिळतात, किंवा अचानक जो मुलगा अभ्यासात चांगला करत असतो तो अचानक एकदम 90% मुलगा 50% येतो. तर ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की ही घटना घडून गेली आहे त्याच्या आयुष्यात, आणि त्याच्यामुळे कदाचित तो असा वेगळ्या प्रकारे वागायला लागलाय, त्याचं सगळं अकॅडमिक परफॉर्मन्स खाली गेलाय, तो मित्रांमध्ये जास्त जात नाही, कोणाशी काही जास्त बोलत नाही, आणि त्या प्रकारे मग त्यांचं काउन्सिलिंग आणि त्याचबरोबर औषधोपचार करणं आवश्यक आहे. आपण बघतो की काही घरच्या घरं जी आहेत, म्हणजे दोन भाऊ आई वडील अशी जी घरं आहेत, अशा घरांमध्ये पूर्ण घर पडलेलं आहे. आता बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत, जवळजवळ सर्वच वस्तू ज्या आहेत त्या पाण्यात वाहून गेलेल्या आहेत. अशा घरांमध्ये आपण बघतोय की त्यांना आधार द्यायला तसं फारसं कुणी नाहीये, कारण ते सगळेच एका दुःखातून समदुःखी आहेत ते. तर अशा वेळेला अशा फॅमिलीज मधनं कशा पद्धतीनं काउन्सिलिंग झालं पाहिजे? कारण जनरली असं होतं की फॅमिलीमध्ये एक कोणीतरी अपसेट असतं तर त्यावेळेला दुसरा कोणीतरी व्यक्ती त्याला आधार देतो, मग तो त्याच्याशी बोलून रिलीफ फील करतो. तर तशी स्थिती आता आपल्याला इथे कुठेही दिसत नाहीये. तर अशा कुटुंबांमध्ये काय केलं गेलं पाहिजे, किंवा सरसकट काउन्सिलिंग सेंटर हे त्याच्या याच्यावरचं उत्तर असू शकतं. काउन्सिलिंग सेंटरला त्यांना म्हणजे जायलाच पाहिजे. आता कसं असतं, काउन्सिलिंग मध्ये पण फॅमिली थेरपी म्हणून प्रकार असतो, तर फॅमिली थेरपी करता येते. तर एकाच वेळी फॅमिलीतल्या सगळ्या लोकांना बसून आपण थेरपी करू शकतो, की जेणेकरून प्रत्येकांना जे आवश्यक गोष्टी आहेत, ज्या बदल जे बदल अपेक्षित आहेत, ते आपण त्यांच्यात घडवून आणायचा प्रयत्न करत असतो. तर अशा प्रकारे त्यांना आपण सपोर्ट देऊ शकतो. पण हेच महत्वाचं आहे की लोकांपर्यंत हे काउन्सिलिंग सेंटर्स आणि या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत, हे सर्वात महत्वाचं आहे त्याच्यात. आपण बघतो की आपल्याकडे जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं, आर्थिक नुकसान मोजलं जातं, मानसिक नुकसानाबद्दल किंवा ते कसं हाताळावं याबद्दलची साक्षरता फार कमी आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, अगदी खरंय. साक्षरता आपल्याला वाटतं असं की गावांमध्ये कमी आहे, पण शहरांमध्ये पण तितकीच कमी आहे. शहरांमध्येही अजूनही एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जायचं म्हणजे लोकांना वाटतं अरे मी वेड आहे का म्हणून मी जातो एका सायकॅट्रिस्टकडे. तर ही मानसिकता कुठेतरी आपल्याला हळूहळू बदलतीये, नाही असं नाही. आधीपेक्षा आता खूप लोकांमध्ये ह्याच्याबद्दल अवेअरनेस झालाय, जागृती झालीये, पण अजूनही खूप बदलायची गरज आहे. तर ह्यासाठी सरकार, राज्य सरकार आहेच, पण त्याचबरोबर आमच्या फॅकल्टी म्हणजे सायकॅट्रिस्ट सायकोलॉजिस्ट यांनीही जास्त अवेअरनेस हे करायची गरज आहे, लोकांमध्ये अवेअरनेस वाढवायची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनातील काउन्सिलिंग असा काही वेगळा भाग असू शकतो का, आणि असेल तर तो कशा पद्धतीचा असू शकतो? नाही, नक्कीच असतो. आपत्ती व्यवस्थापनात बऱ्याच म्हणजे माझे कलीग्स आहेत की जे उत्तराखंडचं मोठं जेव्हा डिझास्टर झालं होतं त्यावेळेलाही तिकडे गेले होते, किंवा हे जे नॅचरल कॅलॅमिटीज तिकडे जाऊन लोक बऱ्याच सायकॅट्रिस्टनी व्हॉलेंटरी काम केलेलं आहे. तर त्यावेळेला महत्वाचं हेच असतं की इमिडिएट त्यांचे जे सायकोलॉजिकल इश्यूज आहेत ते ऍड्रेस होणं, त्या त्या वेळेला ते हाताळले जाणं, की जेणेकरून ते पुढे जाऊन जास्त चिघळत नाही, हे महत्वाचं असतं. तर उपचार बऱ्याचदा करायला लागतो सुरुवातीला, जेणेकरून ते जरा शांत होतील, लोक स्टेबल होतील आणि त्यांना हळूहळू मार्ग काढतील. आणि हे खर तर ट्रेन किंवा एक्सपर्ट कडनं जास्त आवश्यक आहे ह्या गोष्टी होणं. हो हो, अगदी. थँक्यू डॉक्टर आदिती, तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकी सगळी महत्वाची माहिती जी आहे ती दिली. तुम्हाला काही संदेश या निमित्ताने द्यावासा वाटतो का? मी एवढंच सांगेन की परिस्थिती गंभीर आहे, तरी पण तिथल्या पूरग्रस्तांनी खचून जाऊ नये. प्रत्येक अडचणीतून काहीतरी मार्ग निघत असतो, आज नाही तर काही महिन्यांनी तरी परिस्थिती पूर्ववत होईल, पण आपण खचून जाऊ नये. आपल्याला जर गरज भासली की
आपल्याला काही मानसिक अडचण येते तर जरूर सायकॅट्रिस्टकडे, सायकोलॉजिस्टकडे, काउन्सिलरकडे जावं आणि औषधोपचार करून घ्यावेत. त्यांनी खूप फरक पडतो आणि खरंच मोठा बदल आयुष्यात त्यांनी घडू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही आम्हाला हवे आहात हा आत्मविश्वास आपण त्यांना देण्याची नितांत आवश्यकता आहे. धन्यवाद डॉक्टर आदिती, तुम्ही आलात आणि आमच्या आमच्याशी या सगळ्या विषयावर चर्चा केली. आपण बघतोय की बातम्याही यायला सुरुवात झालेली आहे. सांगलीतील दोन व्यापारी जे आहेत त्यांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याची पुष्टी अजून झालेली नाही आहे, मात्र अशा पद्धतीनं मानसिक खच्चीकरण जे आहे ते होण्यासाठी सुरुवात झालेली आहे हे आपल्याला दिसतंय. कारण आयुष्यभर आयुष्य अर्ध आयुष्य ज्यांचं पणाला लागलेलं असतं आणि त्यांना आता परत शून्यातून सुरुवात करायची आहे, अशा वेळेला त्यांचं खचून जाणं हे साहजिक आहे. मात्र त्यांच्या या खचण्यावर आपण नक्की काय करतो आहोत हेही अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला काहीच करता येत नसेल तर किमान आपण त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे. ते जे सांगतायत ते आपण ऐकलं पाहिजे. अनेकदा आपण बोलताना आता ठीक होईल, नको अशी बडबड करू वगैरे अशा काही पद्धतीच्या गोष्टी बोलतो, मात्र बोलून किंवा त्यांचं दुःख व्यक्त करून त्यांना नक्कीच हलकं वाटत असेल तर आपण ते ऐकलं पाहिजे. त्यांना थांबवता कामा नये आणि मुळातच आम्हाला तुम्ही हवे आहात ही हा एक ठाम विश्वास जो आहे तो आता आपल्याला त्यांना द्यायची वेळ आलेली आहे. कारण आपण कदाचित आर्थिक मदत करू शकत नसाल तर अशा पद्धतीची मदत करण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण आज ते अडचणीत आलेले आहेत, उद्या कदाचित आपण अडचणीत येऊ आणि एकमेकांना मदत करूनच यामधनं वर आपल्याला त्यांना काढता येईल. त्यांचं आत्मबल जे आहे ते आपल्याला वाढवता येईल. कारण आर्थिक नुकसान भरून काढणं हे शेवटी मानसिक नुकसान किती झालेलं आहे आणि आपण ते किती पटकन भरून काढतो याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसानाकडे लक्ष देतानाही मानसिक नुकसानाकडेही आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. ज्या वेळेला आपली मुलं जी आहे मुलांप्रमाणेच आपल्या जनावरांचा गुरांचा ते सांभाळ करतात हेही आपण बघितलेलं आहे. आणि अशा जनावरांना गुरांना आपल्या डोळ्यासमोर मरताना बघणं हे खरंच तितकंसं सोपं नाही आहे. आपला संसार असाच वाहवत गेलेला आहे तर अशा महिलांना आता तो संसार परत उभा करायचा आहे. त्या महिलांची दुःख ही खूप मोठी आहेत. कारण शेवटी घरी आलेल्या पाहुण्यांना चहा नक्की कशात द्यायचा आणि घरी आलेत तर जेवण काय करायचं आहे या सगळ्याचा डिसिजन आहे किंवा निर्णय जो आहे तो महिलेला करावा लागतो आणि त्या करत असणार आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यातून त्या कशा जाणार आहेत आणि त्यांना आपण कसं बळ देऊ शकतो या सगळ्याचा विचार आपणही करायला हवा. त्यामुळे आर्थिक नुकसान मोजताना मानसिक नुकसानाचंही नक्की आपण काय करणार आहोत याच्याबाबतही आपण सगळ्यांनी विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. अनेक जण इथे आपल्या त्यांच्या त्यांच्या कमेंट्स त्यांनी नोंदवलेल्या आहे. वृषाली सांगतीये की हेमा पिंपळे म्हणतात की काउन्सिलिंग सेंटर्स जे आहेत ती उभी करण्याची आवश्यकता आहे. वृषाली म्हणते की हे सगळं भरून निघण्यासाठी खूप वेळ जाणार आहे. केदार कुलकर्णी आपल्याला सांगतात की शिवचरित्र वाचून मनस्थिती घट्ट करू शकतात. अगदी ज्या ज्या काही कारणांमुळे त्यांचं आत्मबल वाढणार आहे अशी आत्मबल वाढवणारी अनेक गोष्टी आता आपल्याला करायच्या आहेत. काही लहान मुलांसाठी खास करून काही वर्कशॉप्स अरेंज करता येतील ज्याच्यामध्ये ते कदाचित व्यक्त होऊ शकतील, त्यांच्या भावना ते सांगू शकतील आणि आपल्यालाही त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकेल. आम्ही तुमच्यासाठी आहोत हा आत्मविश्वास आपल्याला त्यांना देता येऊ शकेल. हा तो कसा देता येईल किंवा त्यासाठी काय काय करता येईल याचीही तुम्ही सगळ्यांनी नोंद करा. असं काही होत असेल तर मॅक्स महाराष्ट्रालाही नक्की कळवा, आपण त्यासाठी काहीतरी नक्की प्रयत्न करू. आनंद पवार जे आहेत त्यांनीही आज फेसबुक पोस्ट टाकलेली आहेत. अशा पद्धतीनं ज्यांना निराशा वाटत असेल, त्यांना खचून गेल्यासारखं वाटत असेल त्यांनी मला फोन करा, मी त्यांच्यासाठी 24 तास उपलब्ध आहे अशी पोस्ट त्यांनी टाकलेली आहे. मी कमेंट बॉक्समध्ये ती पोस्ट पुन्हा एकदा टाकेल जेणेकरून तुम्हाला त्यांचा नंबर जो आहे तो मिळेल आणि तो नंबर 24 तास तुम्हाला बोलण्यासाठी उपलब्ध आहे. कारण तुम्ही सगळेच आम्हाला हवे आहात असा मेसेज जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपले हे बांधव जे आहेत ते उभे राहणार नाही.
आणि ते उभे राहणं आणि त्यांचं आत्मबल वाढवणं ही आता आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी आता आपल्या सगळ्यांनीच योग्य पद्धतीनं पार पाडण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण ही जबाबदारी पार पाडण्यासाठी एक दिवस दोन दिवस लागणार नाही आहे, तर वर्षानुवर्ष याच्यामध्ये जाणार आहेत. आणि ती जबाबदारी घेण्यासाठी आता आपण तयार आहोत का हा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने स्वतःला विचारायला हवा. तुर्तास नमस्कार.